किल्ल्यावरच्या गमती जमती तर आपण पाहिल्यात ऐकल्यात किंबहुना, पण आता किल्ला ह्या चित्रपटात काय गमती जमती झाल्या आहेत ह्याबाबत आपण बोलूया. आणि अर्थात ह्याची सुरुवात आपण अमृता मॅमपासून करूया. त्याचं कारण एक आहे, ह्या मुलांनी चित्रपटामध्ये बरेच सीन केले आहेत जे आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण करून देत आहेत. ती अगदी खरं आहे. त्याबाबत काय सांगाल? म्हणजे विशेषतः त्यांचे शाळेतले सीन आहेत. म्हणजे एक शिक्षक वर्गावर आलेला असताना, म्हणजे मला आठवत आहे, मला एक खूप कंटाळा जेव्हा आलेला असेल ना, की असे शाळेतले शेवटचे तास असतात ना, तेव्हा अभ्यास करायला नको वाटतो. मग मी एकदा असं केलं होतं आणि मला शिक्षा पण झाली होती की मी सारखा कंपॉस खाली पडत होते. म्हणजे एवढंच फक्त ना असं पडल्यासारखा दाखवायचं, म्हणजे फक्त असा करायचा आणि ठळ असा तो आवाज यायचा आणि सगळ्या आसपासचे आणि मग उचलत बसायचं. तर एकदा पाहिलं सरांनी, दुसऱ्यांदा पाहिलं आणि सगळे आसपासचे हसत होते, कारण त्यांना कळत होतं की मी मुद्दाम करते. सो कंटिन्युअस मी ते 10 ते 15 वेळा केल्यानंतर मला बाकावर उभं राहायची शिक्षा मिळाली होती. आणि तसं सगळ्यात खूप गमती जमती या मुलांनी केलेले आहेत की गुरुजी बघत असताना असं काहीतरी करणं, ह्याच्यात वेगळी मजा असते ना. आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा कॉपी करणं ही गोष्ट खूप सिरियस असायची. हो, आता किती सिरियस राहिली आहे ती? काहीच नाही, म्हणजे खरंच काही सिरियस नाही. पेपर संपला, पहिला प्रश्न हाच असतो किती मार्काचं कॉपी. हा, असं बाहेर येऊन वेल, मला तुम्हाला मुद्दामून विचारायचं होतं हा प्रश्न की किती सिरियस राहिले आहेत कॉपी करण्याच्या गोष्टीत. तो सीन तुम्ही शूट करत होतात तेव्हा किती मजा आली, की कसं किती तुमचं जे कोऑर्डिनेशन होतं ते कसं होतं? म्हणजे ॲक्च्युली काहीच ठरलं नव्हतं की सरांना सांगेन किंवा असं काही ठरलंच नव्हतं, स्क्रिप्टेडच नव्हतं हे काहीच. की फक्त मला सांगितलं की तू असं बसलाय रिकाम टेकडा काही येत नाही, बसला असाच आणि तू विचारतो ह्याला की आपण जाऊया, पेपर काही येत नाही आपण जाऊया निघून. आणि तो पण म्हणतो ठीक आहे. आणि मी उठतो तर आणि मी सगळं भरून बघतो मागे, तर ह्याला चिन्मय दाखवत असतो सगळं, त्यामुळे हा बसतो खालती आणि मी लटकतो. तर मी ह्याला दाखव आणि मग पुढचं तो म्हणला की आणि मग तू त्याला म्हणतो पण तो दाखवत नाही, मग तू परत बसून राहतो असं त्यांनी एवढंच सांगितलेलं. पण नंतर ह्या सगळ्यांचे क्लोजअप्स वगैरे झाले आणि मग तो म्हणला की वन डे आता तू काहीतरी करून टाक. मग मी ते अख्खं इम्प्रोवाइज केलं. त्यांनी जे केलंय प्रोमोत पण दिसतो शॉर्ट, की तो म्हणतो की सरांना सांगेन आणि मग एकदम तो उठतो आणि आपल्याला सगळ्यांना वाटतं की आता हा सरांना सांगणार आहे. आणि तो उठून म्हणतो ए जरा पेन दे ग सर, पेन घेतोय. आईला बापरे, तिथे आपल्यालाही भीती वाटते. पण हे दोघं टरकतात ना, की तो उठतो ना एकदम सर असं म्हणून तो उठतो, तर आपल्याला वाटतं हा नाव सांगणार आहे. नाही पेन घेतोय, पेन घेतलं सर. तुम्ही रिअल लाईफमध्ये असं कधी केलं आहे का? म्हणजे असं कॉपी असं नाही, जे तुम्ही चित्रपटामध्ये अनुभवलंय किंवा वर्गामध्ये जे केलंय ते खऱ्या आयुष्यात काय केलंय त्याच्यातलं? कॉपी करायचो, आता थोडी म्हणलं की कसले सभ्य आणि प्रामाणिक आहेत ही लोक. कॉपी करायचो, आता थोडी बंद केली म्हणजे अरे काय हे. आधीच करतो, म्हणजे जनरली मुलं काय करतात की 5वी 6वी नंतर कॉपी करायची अक्कल येते, सगळं 5वीच्या खालीच करतो आणि मग पुढे बंद करतो. हा बिचारा सगळ्यात लहान आहे. तुझ्या शाळेत जे चित्रपटात तू शूट केलंयस त्याच्यातला एखादी गोष्ट तू शाळेत केली आहेस का कधी? माझा असा रोल आहे की मी यांच्यासारखा जसा वाया गेलेलो आहे, सगळ्यांना असं मज्जा मस्ती चालू आहे. पण एक महत्त्वाचं म्हणजे की माझ्या भोवती एक फिरणारं एक पात्र म्हणजे माझी मैत्रीण असते, स्वराली नाव असते. फर्स्ट क्रश, बस फर्स्ट क्रश. हळद हा त्याच्यावर ना यांची सगळ्यांची चिडवा चिडवी, मग आमच्या मारामारी चिडवू नको चालू असत. माझं नाव स्वानंद आहे आणि त्या पिक्चरमध्ये माझा रोल उमेश तसा आहे. तर आम्ही सगळ्या दिवशी मजा करत असतो, तसं मी याला खूप चिडवत असतो त्या मुलीवरनं, त्याच्यावरनं नेहमी त्याला चिडवत असतो आणि त्यात मला खूप मजा येत असते. त्यामुळे आमचं कंटिन्युअस ते चालूच असतं, आमच्या एकमेकांच्या मागे पळापळी वगैरे सगळं चालूच असतं. तुला पण एक मुलगी आवडत असते, तुम्ही तिघही एकाच वर्गात असतात असा वाला सीन जो आहे तो. मी जेव्हा पहिल्यांदा शाळेत एंटर करतो तेव्हा मला सगळीशी भावळट पोरं दिसतात आणि मी असा येतो तेव्हा एकच ती
सगळी अशी वेडी, हा शिया घालतोय, हा याला धुतोय, असं एंटर करत होतो मी असं असं असं. आणि मग मी जेव्हा वर क्लास जायचे होतो ती एकच डिसेंट मुलगी मला दिसते, म्हणून मी तिच्याकडे असं बघत असतो आणि काय वगैरे असं धमक्या देतो मला. पण माझं जे पात्र आहे तो मला म्हणजे तो असा पटकन यांच्यामध्ये मिक्स होत नाही, याला थोडा वेळ लागतो. पण जेव्हा तो मिक्स होतो तेव्हा हा स्वतः सुद्धा शिव्या घालायला लागतो, इतका तो मिक्स होतो आणि तो इतका रमतो की म्हणजे किती भांडण होते काय होते तो कधी एकदा परत भांडण सॉल्व्ह होत आहे असा तो आशेत असतो, इतका तो ह्यांच्यामध्ये गुंतलेला मुलगा होतो. पार्थ, तुझी मस्ती आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलेली आहे छोटीशी झलक, काय सांगशील तुझ्या भूमी? हा एक आई बाबा नसताना वाढलेला एक मुलगा आहे की जो काकाबरोबर राहून वाढलाय आणि काका त्याचा कडक असतो, तर घरी शिस्त आणि बाहेर दंगा असं तो असतो. आणि शाळेत तो खूप मस्ती करत असतो, म्हणजे शिक्षण वगैरे अशा तुच्छ गोष्टींकडे लक्ष वगैरे देत नसतो कधीच. आणि तो खूप दंगा करत असतो. आणि त्याचा युवराज हा त्याचा बॉस दाखवला आहे, तर म्हणजे तो नावाला बॉस असतो, सगळं हाच करत असतो, बंड्यात सगळं आयडिया वगैरे असतात आणि ह्याच्या ओळखीने किंवा ह्याच्या सांगण्याने ती होत असतात आयडिया पूर्ण असं. आणि तो म्हणा तसा की वाया गेलेला असतो, सगळेच वाया गेलेला असतो. आणि ह्यांचं काही म्हणजे वेगळंच काहीतरी सगळ्यांपेक्षा चाललेलं असतं. आणि खूप पण ते खूप खूप हॅपी असतात, ते आईबाबा नाही आहे काही नाही पण तो तरी खूप हॅपी असतो असं. आणि हेच तो चिन्मयला नकळत शिकून जातो. युवराज द बॉस, काही ऑफेन्स त्याच्या बोलण्याबद्दलचा? नाही तसं नाही, माझं पात्र युवराज आहे जो डॉन असतो शाळेत, म्हणजे हा हा आणि हा म्हणजे सगळेजण माझ्या अंडर असतात, पण तसं नाही आहे खरं, अंडर. मस्ती करण्यामध्ये मी कमी असतो, हा जास्त असतो आणि स्वतःही वाया गेलेला, याला वाईट शिकवणारा असा एक डॉन व्यक्तिमत्व आहे. अभ्यासात कच्चा असतो पण मैत्रीमध्ये पक्का असतो. वा वा, एक एक चांगला गुण नक्कीच आहे तुमच्यामध्ये. अमृता मॅम, तुम्ही काय सांगाल? एक एवढ्या मुलांसोबत तुम्ही काम करताय आणि फार मजा आली असणार, अर्थात भूमिकेबद्दल काय सांगा? माझी अरुणा काळे नावाची भूमिका आहे आणि ही आई, म्हणजे इतके दिवस तुम्ही आईची भूमिका माझी पाहिली असेल, ही आई आणि बाबा दोघंही आहे. कारण की तिचा नवरा जातो आणि त्याच्यानंतर हे दोघं या गावात येतात, त्यामुळे हा माझा बछडा आहे आणि ह्याची आई आणि बाबा दोन्ही मीच आहे. त्यामुळे ती म्हणजे नॉर्मली घरात काही कामं पुरुष करतात आणि बायका करतात, असं आपल्याकडे म्हणजे आता सिलेंडर जड असेल तर तो कोणी, कदाचित माझा नवरा असता तर तो उचलून आणेल आणि मी पोळ्या लाटण्याचं काम करेन. नॉर्मली आपल्या घरात असं असतं, हल्ली अर्थात वर्किंग वुमेन असल्यामुळे सगळी कामं आपण करतो, पण हिचं तसं नाही आहे. ती सिंगल पेरेंट असल्यामुळे तिला सगळंच करायचं आहे. म्हणजे तसे पण काही खूप प्रसंग आहेत या चित्रपटात की मी अगदी जड सिलेंडर भरलेला उचलून आणते, मग तो जोडते आणि पोळ्या लाटायला लागते. मलाच पैसे कमवायचे आहेत, मलाच याला मोठं करायचं आहे, त्यामुळे तिला खंबीरच राहावं लागतं. तिला ज्यात त्यात रडून चालत नाही, ती हळवी बनून चालत नाही, त्यामुळे ती अशी, पण म्हणून ती स्टर्न नाही आहे, ती अशी कडक अशी नाही आहे. ती वयाने अजून लहान आहे जेव्हा हे सगळं घडलंय तिच्या आयुष्यात, हे दुःखच सगळं घडलंय, त्यामुळे तिला एक आजी विचारतात सुद्धा सिनेमात की पुन्हा लग्न करावं असं नाही वाटत का, किती लहान आहेस तू. आणि ह्याच्यावर ती अशी नुसतीच बघत राहते, कारण तिला पण त्या आशा आकांक्षा आहेत, तिला हे सगळं वाटतंय, पण ह्याच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की ह्याचं काय होईल, म्हणजे ह्याचं सगळं नीट व्हायला पाहिजे. त्यामुळे लहान वयात तिच्यावर असं सगळ्या त्या जबाबदाऱ्या येऊन पडलेल्या असल्यामुळे ती मध्येच ह्याच्या मुलीसारखी पण होते. तिचं वय ह्याच्याहून लहान पण होतं कधी कधी आणि मध्येच ती त्याची बाप होते, त्याची आई पण होते, कधी हा माझा बाप होतो, म्हणजे असं. त्यामुळे ते इक्वेशन्स बदलत राहतात आणि ती त्या नात्यांची आमच्या गंमत आहे असं मला वाटतं. पण त्यामुळे ती अशी टिपिकल खंबीर आई अशी नाही आहे, कधी कधी ती मुलंही होते आणि त्यामुळे ती जास्त माणूस आहे या चित्रपटातली आहे असं मला वाटतं.